नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात एक समीकरण बनलंय की सकाळची सुरुवात राऊतांच्या भोंग्याने होते संजय राऊत रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप करून राज्यातलं समाजकारण ढवळून काढतात असाच एक दिशाभूल करणारा आरोप त्यांनी केला लाडकी बहीण योजनेला डिवचलं आणि त्यांच्यावर थेट मध्य प्रदेशमध्ये गुन्हा दाखल आहे उभाटा शिवसेनेची तोप समजले जाणारे संजय राऊत हे दररोज सकाळी टी व्ही चॅनलवर येऊन रोज नवनवीन आरोप करताना दिसत आहेत त्यानंतर त्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया घेतली जाते त्यामुळे रोजच सकाळी हे ऐकून जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय नुकताच त्यांनी मध्य प्रदेश सरकारकडून सुरू असणारी लाडकी बहीण योजना बंद असल्याचे मत व्यक्त केले त्यांना असं सांगायचं होतं की ही योजना काही दिवस चालली जाते आणि पुन्हा बंद होते तशीच ही महाराष्ट्रात देखील योजना काही दिवस चालेल आणि बंद होईल अशी दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यामुळे मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वास्तविक ज्या ज्या राज्यात भाजप सरकार आहे त्या त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरळीत असल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे